नमस्कार, मी महादेव झोळ आणि आपण पाहताय नव भारत टीव्ही मराठी। मंडळी, आता जगामध्ये नेमकं काय चाललंय, ह्या घडीला आंतरराष्ट्रीय कोणत्या कोणत्या उलाढाली चाललेल्या आहेत हे कित्येक लोकांना सांगता येणं कठीण आहे। आणि सध्या चीन आणि अमेरिका ह्या ज्या दोन महत्त्वाच्या महासत्ता आहेत, या दोन महासत्तांमध्ये कशा पद्धतीनं तणाव निर्माण होतोय हे देखील जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तत्पूर्वी, अजूनपर्यंत आपण जर आमच्या नवभारत टीव्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। नोटिफिकेशन्स ऑन करण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। कोरोना व्हायरसमुळे आता इतका मोठा परिणाम जगावरती झालेला आहे, जगाची आर्थिक कोलमड झालेली आहे, त्याचबरोबर चीन आणि अमेरिका या दोन महासत्तांची स्थानं आता खूप धोक्यात आलेली आहेत। त्यामुळेच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला थेट आता परिणाम भोगायला तयार राहा असं बजावलेलं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे। कोरोना व्हायरस संदर्भात जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची चीननं वारंवार फसवणूक केली आहे। चीननं या व्हायरस संदर्भात चुकीची माहिती दिल्यानंतर त्याचे संपूर्ण जगाला दुष्परिणाम भोगावे लागत आहेत। चीनच्या वुहान शहरातूनच या व्हायरसचा जगभरात प्रसार झाला आहे, याबाबत कोणतीही शंका नसल्याचंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे। व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं डोनाल्ड ट्रम्प यांना चीन संदर्भात काही प्रश्न विचारले होते, त्यावर उत्तर देताना त्यांनी चीनला थेट धमकीच देऊन टाकली आहे। चीन विरोधात आम्ही काय कारवाई करणार आहोत हे येत्या काळात तुम्हाला समजेलच, परंतु ते आता उघडपणे सांगू शकत नाही। सध्या मी माझ्या देशवासियांचे प्राण वाचवण्यामध्ये व्यस्त आहे, त्यानंतर आपण बघू, पण त्यांनी आता परिणाम भोगायला तयार राहावं असंही पत्रकाराला उद्देशून डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं। अमेरिकेमधील रिपब्लिकन खासदारांची चीन विरोधात कारवाई करण्याची मागणी देखील सध्या जोर धरत आहे। सिनेटर स्टीव डेन्सने यांनी ट्रम्प यांना पत्र लिहून एक मागणी केली आहे। त्या मागणीमध्ये अमेरिकेनं आता चीनवरती कारवाई करायला पाहिजेत, अमेरिकेनं चीनवर वैद्यकीय पुरवठा आणि उपकरणासाठी अवलंबून राहणं संपुष्टात आणलं पाहिजे अशी मागणी देखील या पत्रामध्ये केली आहे। तत्पूर्वी ट्रम्प यांनी चीननं जागतिक व्यापार संघटनांच्या माध्यमातून अमेरिकेचा फायदा उचलल्याचा आरोप देखील केला होता। चीन निष्पक्षपणे वागला नाही तर आम्ही त्यांना सोडणार नाही अशी धमकी सुद्धा अमेरिकेनं दिली आहे। चीन 30 वर्षापासून अमेरिकेचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे हे देखील यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं। चीनवरती डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्लाबोल करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर सतत कोरोना व्हायरसच्या संदर्भाची माहिती लपवल्याचा आरोप केला आहे। या विषाणू संदर्भात चीननं प्रारंभिक माहिती लपवल्या, त्याचा जगाला परिणाम भोगावा लागत आहे। कोरोना व्हायरस हा चीनी व्हायरस असून जग आता चीनी कर्माचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम भोगत आहे। वेळेत माहिती दिली असती तर कदाचित कोरोनाला चीनमध्येच रोखता आलं असतं असंही ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे। मंडळी, या घटनेमध्ये पुढे नेमकं काय होतंय हे आपण जाणून घेतच राहू। तोपर्यंत ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा नव भारत टीव्ही मराठी। धन्यवाद।